आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे काय. तर मी ज्या आधी सुरुवातीला धड्याच्या सुरुवातीला जे सांगितलेलं होतं की सगळे फायलम आपल्याला लर्न करायचे, ते का करायचे, तर ते त्या ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशनमधनं लक्षात येईल. नसेल लक्षात येत तरी एकदा सांगते की आपला जो सिक्वेन्स आहे की पोरीफेरा, निडारिया, प्लॅटी हेल्मिंथीस, आस्क हेल्मिंथीस, ॲनेलिडा, अर्थ्रोपोडा, मॉलिस्का, इकायनोडर्मॅट आणि हेमिकॉरोडिटा, तर जसं जसं आपण एक एक फायलम पुढे जातो ना, तसं तसं त्यांचे ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन वाढत जाते. म्हणजे पोरीफेराला आपण पोरीफेराला सर्वात सुरुवातीला समजा प्रोटोजोवा आपण घेतला, तो सोडला होता इथे, तर सगळ्यात आधी प्रोटोजोवा म्हणजे युनिसेल्युलर, तर तिथे आपल्याला भेटते प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड. त्यानंतर येतो दुसरा पोरीफेरा, त्यानंतर म्हणजे प्रोटोप्लाझ्मिकमधनं ग्रेड वाढवून त्यानंतर सेल्स तयार होतात, त्यामुळे सेल्युलर ऑर्गनायझेशन हे पोरीफेरामध्ये येतं. त्यानंतर येतो निडारिया, म्हणजे निडारियामध्ये काय होतं तर पोरीफेरा इथलं प्रोटोप्लाझ्मिक झाल्यानंतर इथे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन असतं. आता इथे सेल्स असतातच, पण त्याचसोबत सेल्सपासून टिश्यूसुद्धा तयार झालेले असतात आणि सेल टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन ही निडारियामध्ये होत असते. त्यानंतर आला प्लॅटी हेल्मिंथीस, तर प्लॅटी हेल्मिंथीसमध्ये म्हणजेच ज्या चपट्या कृमी जे म्हटलेलं आहे ते जे पुढे ते त्यामध्ये टिश्यूजपासून ऑर्गन हे तयार झालेले असतात. म्हणजे टिश्यू आणि ऑर्गनची जी सिस्टीम असते, टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन ही प्लॅटी हेल्मिंथीसमध्ये आलेली असते, पुढे मग ते कंटिन्यू होतं. अशा पद्धतीने प्रत्येक ग्रुपमध्ये किंवा प्रत्येक फायलमध्ये पुढे जाताना ती लेवल वाढत जाते. ती प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कॅरेक्टरमध्ये सुद्धा ते तसंच होणार आहे, त्यामुळे आपण तो सिक्वेन्स नीट लर्न केला पाहिजे. मग आता आपण बघू की पुढचा जो क्रायटेरिया आहे म्हणजे बॉडी सिमेट्री, ती बॉडी सिमेट्री म्हणजे काय ते आता बघू. आता त्यांनी म्हटलं आहे की टेक द पिक्चर ऑफ ह्युमन बॉडी अँड अमीबा अँड ट्राय टू टेक अन इमेजिनरी सेक्शन थ्रू स्पेसिफिक प्लेन ऑफ देअर बॉडीज सो ॲज टू गेट टू इक्वल हाल्स. व्हॉट डीड यू ऑब्झर्व? म्हणजे एक ह्युमन बॉडीचं चित्र घ्यायचं आणि एक अमीबाचं चित्र घ्यायचं. आता इथे ह्युमन बॉडीचं एक चित्र आपल्याकडे ऑलरेडी आहे, आता एक अमीबाचं चित्र घेऊ. अमीबा आता कसंही काढलं तरी आपल्याला माहीत, त्याच्यापासून अमीबा तयार होतो कोणत्याही शेप असला जास्त. तर हा समजा अमीबा आहे आणि हा समजा ह्युमन बॉडी आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की एक काल्पनिक, एका विशिष्ट अक्षातनं एक काल्पनिक छेद देण्याचा प्रयत्न करायचा. मग आता मी उभा अक्ष घेतला तर त्याच्यातनं एक काल्पनिक छेद मी हा दिलेला आहे, तर त्याचे दोन समान भाग होतात का? जर अमीबा घेतला तर त्याचे दोन इक्वल असे भाग होत नाही. तेच जर आपण ह्युमन बॉडी घेतली तर त्याचे दोन इक्वल भाग होतात आणि यालाच आपण म्हणतो मग बॉडी सिमेट्री. मग आता बघू काय त्याच्यात त्यांनी दिलेलं. इन इमॅजिनरी सेन्स इफ द बॉडी ऑफ ॲनिमल इज कट थ्रू इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ द बॉडी. इमॅजिनरी ॲक्सिस म्हणजे आपण एक इमॅजिन करायचं की ह्या एका पद्धतीने उभं किंवा आडवं अशा पद्धतीने आपण ते शरीर कापलेलं आहे किंवा त्याला कट दिलेला आहे, तर त्याच्यापासून दोन इक्वल भाग होतात की नाही याच्यावरनं जी ठरवलं जातं त्याला आपण बॉडी सिमेट्री म्हणतो. डिपेंडिंग अपॉन धीस प्रॉपर्टी देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ ॲनिमल बॉडी. म्हणजेच एका बॉडीला इमॅजिनरी ॲक्सिसमधनं कट दिल्यानंतर आपल्याला दोन इक्वल हाफ्स भेटतात की नाही, दोन इक्वल पार्ट भेटतात की नाही, ह्या प्रॉपर्टीवरती डिपेंडंटच पुढे मग ॲनिमल बॉडीचे हे पार्ट केले जातात. प्राण्यांच्या शरीरात एका विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता त्या शरीराचे दोन समान भाग होतात की नाही या गुणधर्मांवर आधारित प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार आहेत. मग तीन प्रकार दिलेले आहेत त्यांनी, एक असिमेट्रिकल बॉडी, दुसरी रॅडियल सिमेट्री आणि तिसरी दिली आहे बायलॅटरल सिमेट्री. म्हणजेच असममित शरीर, अरिय शरीर सममिती आणि द्विपार्श्व सममिती. मग आता प्रत्येक प्रकार आपण बघू. असिमेट्रिकल म्हणजे नावातच आहे, सिमेट्रिकल म्हटलं की सारखे. असिमेट्रिकल म्हणजे सारखे भाग नाही होत, म्हणजे ज्या बॉडीमध्ये सारखे भाग होत नसतील त्याला आपण असिमेट्रिकल म्हणणार. त्यानंतर रॅडियल, रॅडियल म्हणजे एका पॉईंटपासून नंतर रेडियसपर्यंत जेव्हा ते विभागलं जाते वेगवेगळ्या तेव्हा त्याला रॅडियल म्हणणार आहे. पण आणि तिसरं त्याने दिलेलं आहे बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल म्हणजे दोन इक्वल पार्ट जेव्हा होतात तेव्हा त्याला बायलॅटरल आपण म्हणणार. मग आता बघू, पहिलं दिले असिमेट्रिकल बॉडी. इन केस ऑफ सच बॉडी देअर इज नो एनी सच इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ द बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हाऊस. एक्झाम्पल अमीबा, पॅरामेशियम अँड सम स्पंजेस. म्हणजे जर अमीबा, पॅरामेशियम किंवा काही जे स्पंजेसचे प्रकार आहेत म्हणजे पोरीफेरा ग्रुप जो येतो ते जर घेतले तर त्यांच्या बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारे तुम्ही इमॅजिनरी ॲक्सिस टाकला, कोणत्याही साईडने टाकला तरी पण त्यांचे काही इक्वल दोन पार्ट तयार होत नाही, मग त्याला आपण असममित शरीर म्हणजेच असिमेट्रिकल बॉडी म्हणणार आहे. अशा प्रकारच्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो की ज्यातून शरीराचे दोन समान भागात विभागले जाऊ शकते.
म्हणजेच उदाहरण त्यांनी दिलेलं आहे अमीबा, पॅरामेशियम आणि काही प्रकारचे स्पंज. नंतर दिलेलं आहे रॅडियल सिमेट्री. मग रॅडियल सिमेट्री म्हणजे काय बघू. इन दिस टाईप ऑफ बॉडी इफ अन इमॅजिनरी कट पासेस थ्रू द सेंट्रल ॲक्सिस ऑफ एनी प्लेन ऑफ द बॉडी इट गिव्स टू इक्वल हाल्व्स. एक्झाम्पल स्टारफिश. इन केस ऑफ दिस ॲनिमल देअर आर 5 डिफरंट प्लेन्स पासिंग थ्रू सेंट्रल ॲक्सिस ऑफ द बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हाल्व्स. म्हणजे सेंटरमधनं त्याचे करेक्ट दोन भाग पडतात कोणत्याही साईडनी. जर साधा आपण स्टारफिश घेतला तर मी असा कट केला तरी त्याचे सारखेच भाग पडणार आहे. मी असा कट केला तरी सुद्धा सारखे, असा कट केला तरी सुद्धा सारखेच भाग पडतात. पण ते सेंटरमधनं पास होत असतं. मग याला आपण म्हणणार रॅडियल सिमेट्री. या प्रकारात म्हणजेच अरिय सममिती, या प्रकारात शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतल्यास दोन समान भाग पडतात. उदाहरणार्थ तारा मासा. या प्राण्याच्या शरीराबाबत मध्य अक्षातून जाणाऱ्या 5 वेगवेगळी प्रतले आहेत, त्यामुळे 5 वेगवेगळ्या पद्धतीने छेद घेतल्यास आपल्याला दोन भाग मिळू शकतात. त्यानंतर आहे बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे करेक्ट दोन इक्वल पार्ट त्याच्यापासून होतात. इन दिस टाईप ऑफ बॉडी देअर इज ओनली वन सच इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ द बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हाल्व्स. एक्झाम्पल इन्सेक्ट, फिशेस, फ्रॉग्स, बर्ड्स अँड ह्युमन्स. म्हणजे माणूस म्हटला किंवा वेगवेगळे पक्षी, बेडूक, कीटक, मासे असे जर घेतले तर त्यांचे एका स्पेसिफिक अक्षातनं जर आपण बघितलं, एका स्पेसिफिक ॲक्सिसमधनं, तेव्हा त्याचे भाग होतात. अदरवाईज काही त्याचे भाग होत नाहीत. म्हणजे जर आता आपण माणसाची बॉडी बघितला तर जेव्हा आपण व्हर्टिकल कट दिला तेव्हा त्याचे दोन इक्वल पार्ट होत होते. तोच जर आपण आडवा कट दिला तर त्याचे इक्वल पार्ट होत नाही. म्हणजे एकच कोणती तरी इमॅजिनरी ॲक्सिस असते की ज्याच्यातनं त्याचे दोन इक्वल पार्ट होतात. मग अशा पद्धतीच्या 3 ह्या सिमेट्री आहेत. एक असममित, अरिय आणि द्विपार्श्व अशा 3, म्हणजेच असिमेट्रिकल, रॅडियल आणि बायलॅटरल सिमेट्री. अशा पद्धतीने आपल्या 3 प्रकारचे सिमेट्री असतात. मग आता आपण बघू की जर्म लेअर किंवा जर्मिनल लेअर जे असतात ते काय असतात. म्हणजे जननस्तर म्हणजे काय, द्विस्तरीय व त्रिस्तरीय म्हणजेच डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. तर काय आहे ते, म्हणजे जे बॉडीमध्ये जे लेअर्स असतात ते 2 लेअरपासून बनलेले आहेत की 3 लेअरपासून. आपल्या बॉडीमध्ये 3 लेअर्स असतात मेनली, एंडोडर्म, मेझोडर्म आणि एक्टोडर्म. तर जेव्हा 2 लेअर असतील तेव्हा त्याला डिप्लोब्लास्टिक म्हणणार आणि 3 लेअर प्रेझेंट असतील तेव्हा त्याला आपण ट्रिप्लोब्लास्टिक म्हणणार आहे. मग आता काय ते बघू. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जर्म लेअर्स आर फॉर्म ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर इम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. म्हणजे जेव्हा भ्रूणावस्थेत असतं, जेव्हा ते बाळ भ्रूणावस्थेत असतं त्यावेळी, म्हणजे एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये असतं, तेव्हा त्याच्या सुरुवातीच्या काळामध्येच आपल्या बॉडीमध्ये जर्म लेअर्स प्रेझेंट असतात. अँड फ्रॉम दोज जर्म लेअर्स ओनली डिफरंट टिश्यूज आर फॉर्मड इन द बॉडी. आणि जे सुरुवातीच्या काळात जे जर्म लेअर्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात त्याच्यापासूनच पुढच्या टिश्यूज ह्या तयार झालेल्या असतात. बहुपेशीय प्राण्यांबाबत त्यांच्या भ्रूणावस्थेतील सुरुवातीच्या काळातच पेशींचे आद्यस्तर तयार होतात व त्या आद्यस्तरांपासूनच त्या प्राण्यांच्या शरीरातील विविध ऊतीसुद्धा तयार होतात. आता काही प्राण्यांमध्ये काय होतं, फक्त 2 लेअर प्रेझेंट असतात. ओनली 2 जर्म लेअर्स आर प्रेझेंट, दॅट इज एक्टोडर्म, एंडोडर्म अँड एक्टोडर्म. एंडोडर्म म्हणजे सगळ्यात आतला भाग आणि एक्टोडर्म म्हणजे आता 3 यांनी पार्ट करून दाखवलेले. सगळ्यात आतल्या भागाला आपण एंडोडर्म म्हणणार, सगळ्यात बाहेरच्या भागाला एक्टोडर्म म्हणणार आणि त्या दोन्हींच्या मधल्याला मिझोडर्म म्हणणार. जेव्हा फक्त एंडोडर्म आणि एक्टोडर्म हे 2 लेअर प्रेझेंट असतील तेव्हा त्याला आपण म्हणणार डिप्लोब्लास्टिक. एक्झाम्पल त्यांनी दिलेले ऑल निडारियन्स, म्हणजे सगळे निडारिया संघातले जे प्राणी आहेत, म्हणजे सिलेंडेरियाटामधले जे काही प्राणी आहेत ते सगळे ह्या डिप्लोब्लास्टिक सिमेट्री जर्म लेअर्सच्या ह्याच्यात येतात. इन मोस्ट ऑफ ऑल रिमेनिंग ॲनिमल्स, आणि ते सोडून बाकीच्या जवळजवळ सगळ्या ॲनिमल्समध्ये 3 जर्म लेअर्स आर फॉर्म. म्हणजे 3 लेअर्स असतात, म्हणजे एंडोडर्म असतो, एक्टोडर्म असतो आणि त्या दोघांच्यामध्ये मेझोडर्मसुद्धा प्रेझेंट असतो. आणि अशा पद्धतीने 3 क्रायटेरिया असतात. पहिला आहे ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, दुसरा बॉडी सिमेट्री आणि तिसरा येतो जर्मिनल लेअर्स.